म्हणतात ग्रीन पोपटला हेच नंबर आहे. येस सर. अच्छा चल कॉल घेऊ मग. हो सर. हॅलो म्हणतात रेकॉर्डिंग व्यवस्थित झालं मस्त. अच्छा एडिटिंग झालं की सर. ओके मग कॉल लावूया ग्रीन पोपट. हॅलो. हॅलो. वाळूसकर मॅडम का? हा बोलते. काय प्रॉब्लेम काय तुमचा? कोण बोलताय? पहिचान कोण? नाही तुमचा प्रॉब्लेम काय मला सांगा. तुम्ही कोण बोलताय ते सांगा आधी मला. मी कोण बोलताय? तुम्हाला काय घंटागाडीचं साहेबांना तक्रार काय केला माझी? अच्छा बरं झालं तुमचा फोन आला ते. नाही तर मला एक आठवडा झाला कम्प्लेंट करून मी जाणारच होते आता परत. तुम्ही जाण होता किती घंटागाडी ते तुम्ही मापकडनं का कोण चालवते घंटागाडी? प्रॉब्लेम काय सांगा तुमचा. प्रॉब्लेम काय म्हणजे थांबायला नको का घंटागाडी? नाही तर उपयोग काय त्या घंटागाडीचा? थांबायला नको. मी तुमच्या दरवाजात तिथे काय भजन करत थांबू काय? लोक टाकतात दोन दोन तुम्हाला टाकताय. हे बघा तुम्ही आधी नीट बोला. मी तुमच्याशी नीट बोलते. मी रितसर कम्प्लेंट केली तुम्ही नीट बोला. मग काय कम्प्लेंट केलं तुम्ही? काय काय प्रॉब्लेम काय तुमचा? तुम्ही घंटागाडी थांबायला हो का? येऊन नुसती चक्कर मारून जाता का काय? तुम्हाला तुम्हाला गल्लीतून गंमत म्हणून फिरायला दिली आहे का गाडी कॉर्पोरेशननी? नाही मग तुम्हाला घरात हाक मारायला येतो. वहिनी आलोय टाका म्हणून. काय तुम्हाला अपेक्षित काय? तुम्ही तिकडे आल्यानंतर 5 मिनिटं थांबणं अपेक्षित आहे. 5 मिनिटं ती लावणं अपेक्षित आहे. 5 मिनिटं म्हणजे हंतरून पाहून झोपायला येते तिथे. तुम्हाला तुम्हाला उद्योग काय असतो? तुम्ही पगार कशाचा घेता मग? होय तुमच्या दारात थांबायचं पगार घेतोय. माझं माझी मापकड आलाय. मला सांगा आता ते झाडाखाली घर आहे तुमचं तेच का उजव्या हाताला? माझं घर कुठलंही असेल तुम्ही कुठलंही. नाही 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 आता लक्षात आलं त्या तुमचा प्रॉब्लेमच आहे. मला माहित आहे तुम्ही त्या उमराच्या बाहेर बी येत नाही. तिथनं हात करताय शिक्षक करून. शिक्षक काय बोलून टाकायला नाही ते आमचे माणसं कायम कंप्लेंट करतात तुमच्या विरोधात. अजिबात नाहीये असं. अजिबात नाहीये. तुम्ही काही खोटं नाटं सांगा ते मी ऐकून घेईन असं समजू नका तुम्ही. आता मला सांगा तुमचं नाव काय? सांगा मला. माझं नाव काय बी असेल? तुमचं नाव काय? नाही नाव श ढ काय बी नाव असेल तुम्हाला काय करायचं? घेऊन तुम्हाला काय करायचंय म्हणजे तुम्ही त्या एरियामध्ये घंटागाडी चालवताय थांबत नाही अजिबात. तुमचे सुपिरियर पण तुमचं नाव सांगायला तयार नाहीत. मी वरती कंप्लेंट करीन अशाने. वरती कुठं? वरच्या मजल्यावर कुठे करायला? हे बघा तुम्हाला आता सांगतो. तुम्ही नीट बोला मायाशी. मग तुम्ही नीट बोला. तुम्ही ओला सुका कचरा व्यवहार टाकताय काय? सगळं गोळा करून आणून टाकताय. आंबे चालू करतोय. तुम्ही तिकडे थांबायला नको आहे काय? काय व्यवस्थित सगळे एखादंच कोंबल्या असते. परवा तुम्हाला सांगितलं पडालंय सगळं ते कमी भरत जावा. तुम्हाला बेसिकली तुम्हाला माझा नंबर देऊन मला फोन करण्याचा हक्क तुम्हाला दिला कोणी? कंप्लेंट मी तुमची करायची तुम्ही माझी नाही. मग तुम्ही माझी कंप्लेंट काय केलं? हीच माझी कंप्लेंट आहे. तुम्ही येऊन नुसतं फिरायला आल्यानंतर नुसतं गाडी घेऊन जाला त्यासाठी गाडी दिली का काय तुम्हाला? मग पेट्रोल तरी जाळणं बंद करा. म्हणजे मग बाकीचे लोक टाकत नाहीत केअर? कॉर्पोरेशनचं पेट्रोल काय? सगळ्यांची आमच्याकडची तीच कंप्लेंट आहे. सगळ्यांची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी येऊन कंप्लेंट करून. कोण कंप्लेंट करते? कोण कंप्लेंट करते? समोरच्या कुलकर्णी शेजारच्या दाभाडे सगळ्यांची आमची ही कंप्लेंट आहे. मग एक काम करा आता ती दोघं कोण कुलकर्णी दाभाडे येऊन तिकडं डेपो आहे बघा गावाभर डेपो अर्गला तिथे येऊन टाकायचं आता इथं पुढं काय कळलं का? नाही ते तुम्ही बघते. एवढं जर का तुमच्यात हिंमत आहे आणि एवढी तुम्हाला धमक आहे तुमच्यात सांगण्याची की डेपोला नेऊन टाका. तुमचं नाव सांगा ना मग. नाव काय करायचं आहे? नावात काय आहे? नावात काय घेऊन बघा. असा पळ कुठे पण कशाला करताय मग? तुम्ही तोंड वर करून सांगताना मला डेपोला जाऊन टाका एवढी हिंमत ना तुमची. नाव सांगा ना मला. बरं ठीक आहे उद्यापासून बघा तुमच्या दारात थांबतो का बघा जरा मी करतो बरोबर व्यवस्था. तुम्हाला काय करायचं करा तुम्ही काय? नाही तुम्ही पण करा मग काय असते मग मी पण बघते. आणि एवढं जेव्हा तोंड चालवायची हिंमत आहे ना जेव्हा तेव्हा नाव सांगायची पण हिंमत ठेवा ना. नाव काय चालू पाहिजे? नाव काय करायचं घेऊन? नाव काय करायचं? कळणार कसं मला की कोणाची एवढी हिंमत आहे बोलायची हे कळायला नको का? ते उद्यापासून कळते की कुठे कोणा करायची काय गरज आहे? नाव नाही काम बोलते आमचं. काम बोलते उद्यापासून बघा तुम्ही. हो काम तर बघितलंच आहे तुमचं. तुमच्यामुळे जो कचरा सगळा वाढतो ना जागोजागी घंटागाडी जर का व्यवस्थित थांबली कोण कोपऱ्यावरती कचरा टाकेल? कचऱ्यात नुसते कचऱ्याचे ढीक साठ्यात त्यातनं कुत्री बित्री सगळा प्रॉब्लेम होतो त्यातनं केवढा घाण. तुम्हाला तुम्ही असं समजता की गाडी तुम्हाला टाइमपास साठीच दिली आहे गाडी गाडी फिरवायला? काय भाषणात भाग घेताय का? पुरस्कार तुम्हाला नाही तेच राहिलंय आता तुम्हालाच द्यायला पाहिजे पुरस्कार. पुरस्कार तुम्हाला पुरस्कार भाषण मारले काही हे करायला नको आणि वर तोंड करून बोलायची हिंमत होते कशी तुमची? तुम्ही कंप्लेंट कसं केलं माझं? माझं नाव कसं घेतलं तुम्ही? घ्यायलाच पाहिजे होतं. बरं झालं कशाला घ्यायला पाहिजे होतं? माझं नाव कशाला घेतलं तुम्ही? नाही आता बघू देत ना. आता तुम्ही थांबू नका आता परत. मी बघते आता मग काय करायचं. बघा उद्या थांबत नाही दरवाजा उद्यापासून बघा. एक मिनिट आमचे साहेब बोलतात. एक मिनिट. हॅलो हॅलो. हा वाळूसकर मॅडम नमस्कार. हा नमस्कार. हा नवर पंचा ग्रीन एफएम रॉंग नंबर शो साठी फोन केलाय. ग्रीन पोपट रॉंग नंबर लागला राव.
तुमच्या मिस्टरांच्या कडे नंबर आलाय. सतीश सर, सतीश वाळूकर. ओके, थँक्यू, धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. ओके. म्हणजे तुम्हाला एक कुणाचा म्हणजे मित्राचा, मैत्रिणीचा, भावाचा, नातेवाईकांचा ग्रीन पोपट करायचा असेल ना, तर त्यांचं नाव, माहिती आणि त्यांचा मोबाईल नंबर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कळवा. नंबर लिहून घ्या, 70 57 42 64 46. हो, नंबर पुन्हा एकदा 70 57 42 64 46. आणि ऐकत राहा ग्रीन पोपट 90.4 ग्रीन FM.